नमस्कार, मी अमृता. नमस्ते कोकणमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आत्ता मी आमच्या काकींसोबत आहे, तुम्ही बघू शकता. आणि आज शुक्रवार आहे तर आम्ही शुक्रवारचा खास मेनू करतोय. तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की नदीचे मासे आणलेले आहेत. आणि नदीच्या माशांची रेसिपी कशी करायची ही रेसिपी आज आपण करणार आहोत. त्यासाठी आत्ता लगेचच मासे साफ करायला सुरुवात केलेली आहे. हे मासे साफ करत असताना वेळीची आवश्यकता नाही आहे, तर हातानेच ते मासे साफ करणं शक्य आहे. हे मासे साफ करत असताना त्या माशांना जी खवलं असतात ती आपल्याला नखाने सुद्धा काढता येतात. म्हणजे जसं मी म्हणाले की वेळीची आवश्यकता नाही आहे. आणि मग त्याचं जे डोकं आहे ते सुद्धा आपल्याला हाताने फोडून घेता येतं. आणि फोडल्यानंतर मात्र त्यातली जी घाण आहे ती मात्र काढून टाकणं खूप गरजेचं असतं. माशांच्या आत असणारी घाण अशासाठी काढली जाते कारण ती जर घाण तशीच त्या माशात राहिली तर तो कडवटपणा आपण जेव्हा आपली रेसिपी तयार होते किंवा आपण माशांचं जे काही कालवण असेल किंवा रस्सा असेल हा जो पदार्थ तयार झाल्यानंतर मात्र त्या माशांची चव कडवट लागते. त्यामुळे ते मासे अगदी खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून घेणं, साफ करून घेणं आवश्यक आहे. आता आपण हे जे मासे आहेत ते धुवून घेणार आहोत. आणि धुवत असताना ह्याच्यात एक ट्रिक वापरायची आहे, ती म्हणजे नदीचे मासे जे आहेत ते फार गुळगुळीत असतात आणि त्याचा हा गुळगुळीतपणा निघून जाण्यासाठी इथे आपण तांदळाचं पीठ वापरतो आहे. जेणेकरून तांदळाच्या पिठाने ते स्वच्छ धुवूनही निघतील आणि तो जो गुळगुळीतपणा आहे तो निघून जाईल. तेलकटपणा जो असतो त्याला ना, ठीक आहे. तर त्याचा हा जो तेलकटपणा आहे तो निघून जाण्यासाठी आपण तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. आणि तांदळाचं पीठ लावल्यानंतर आपण ते स्वच्छ धुवून घेतो परत एकदा. हे जे मासे आहेत ते आपल्याला खूप जास्त वेळा धुवून घ्यावे लागतात कारण त्यातून खूप घाण निघते. आणि धुवून झाल्यानंतर ते चांगले निथळून घ्यायचे जेणेकरून त्यात पाणी राहणार नाही. इथे आता आपले मासे स्वच्छ धुवून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर माशांसाठी आपण काय काय साहित्य घेतोय सांगा. हळद, हां, थोडी गरम मसाल्याची पावडर टाकायची, गरम मसाल्याची पावडर जी आपण तयार करतो घरी ती. त्यानंतर तिखट, आपण जे घरी तिखट तयार, मिरची पावडर म्हणजेच तिखट मसाला आपण जो घरी तयार करतो तो एक चमचा वापरलेला आहे. आणि इथे माशांसाठी वेगळा मसाला तयार केलाय तो, हा, चटणी जी सुकं खोबरं, तिखट, मीठ आणि लसूण वापरून केलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की कोकम, म्हणजे आपण जेव्हा माशांचे पदार्थ करतो तेव्हा कोकम हा पदार्थ, आंबट पदार्थ वापरलाच जातो, तर कोकम घेतलेला आहे. आणि हे जे आहे ते मीठ, तुमचे जेवढे मासे असतील त्याच्या प्रमाणानुसार आपण इथे मीठ वापरणार आहोत. चटणीत पण मीठ, कारण चटणीमध्ये पण त्या मीठ वापरलेलं आहे ती चटणी तयार करत असताना. आणि तिखटपणा येण्यासाठी चवीसाठी ओली मिरची वापरलेली आहे. आणि आता इथे आपण हे तेल घेतलेलं आहे, ते तेल आपण वरूनच ओतून घेतोय. म्हणजे मासे करण्या फोडणी न देता आपण वरून हे कच्चं तेल टाकलेलं आहे. आणि अशीच आपण आजची रेसिपी बघणार आहोत. म्हणजे जनरली रेसिपीज अशा असतात की आपण आधी गरम भांड्यामध्ये तेल ओततो आणि नंतर मग त्याला फोडणी देतो.
पण आजची रेसिपी काकडीच्या हातची आहे, थोडीशी वेगळी आहे. नदीचे मासे आणि तुम्ही इथे बघितलंय की आपण काय काय साहित्य वापरलंय त्यासाठी व्यवस्थित. आणि हे सगळं नंतर आपण जे मिश्रण आहे, जे मसाले टाकलेले आहेत, तर ते सगळे त्या माशांना व्यवस्थित लागतील अशा प्रकारे एकजीव करून घेणार आहोत. आणि ते घेतले जात आहेत तसेच. आणि मगाशी जी आपण मिरची टाकलेली आहे ती उभी चिरून टाकलेली आहे, जेणेकरून त्याचा जो वेगळा स्मेल आहे मिरचीचा तो सुद्धा त्या माशांना येऊ शकेल यासाठी त्याचा वापर तशा पद्धतीने केलेला आहे. आणि आता हे आपण सगळं जे मिश्रण तयार केलं त्यात थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे. आणि लगेचच आपण दत्त कढई गॅसवर ठेवून घेणार आहोत. म्हणजे आपण जनरली जे पाणी ओततो तर ते पाणी न ओतता फक्त थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे त्याच्यावरती. आणि मग जी कोथिंबीर थोडीशी चिरून घेतलेली आहे ती वरून आपण पेरलेली आहे. आणि आता ही कढई आपण गॅसवर ठेवणार आहोत. आणि आता आपली जी रेसिपी आहे ती गॅसवरती ठेवून झालेली आहे. आजचा जो मेनू आहे आपला की नदीचे मासे त्याची रेसिपी. कोकणात आल्यानंतर तुम्हाला नदीचे मासे पाहायलाच मिळतात, म्हणजे इतर मासे तर उपलब्ध आहेतच भरपूर प्रमाणात, परंतु तुम्ही कोणत्याही ग्रामीण भागात गेलात तर नदीचे मासे तुम्हाला प्रामुख्याने बघायला मिळतील. अजून थोडा पावसाळा सुरू झाला की ह्या नदीच्या माशांचं प्रमाण अगदी जास्त प्रमाणात आपल्याला कोकणात पाहायला मिळतं. तर अशी ही रेसिपी. आता आपण गॅस आपला जो आहे तो आपण मंद ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला चांगली वाफ आली की आपण जी रेसिपी पाहतोय त्यासाठी आपण वरती झाकण ठेवलेलं आहे कढईवर. 2 मिनिटं वाफ येईपर्यंत आपण ही कढई अशीच ठेवणार आहोत. आणि हे मासे आपण चमच्याने हलवणार नाही आहोत, जसं की आपण चिकन मटण वगैरे करतो आणि ते चमच्याने ढवळून घेतो, तर त्या पद्धतीने न करता आपण हे मासे वाफ आल्यानंतर चांगले हपकून घेणार आहोत आतल्या आत. तर आता थोडा वेळ वाट बघूया, थोड्या वेळात आपली रेसिपी तयार होईल. आता आपण हे झाकण काढून घेतोय आणि तुम्ही इथे बघू शकता की त्याला छान अशी वाफ धरलेली आहे. आणि हे जे मासे आहेत ते मी जसं मगाशी म्हटले की चमच्याने न हलवता अशी कढई उचलून या पद्धतीने हपकून घ्यायचे, जेणेकरून सगळीकडून व्यवस्थितपणे तो जो मसाला आहे तो माशांना लागून मासे छान शिजू शकतील. परत 2 मिनिटं आणि मग पुन्हा एकदा आपण त्यावरती ताटली ठेवून देणार आहोत. आणि इथे वाफ येते आणि त्याचा खूप छान असा स्मेल पण येतोय माशांचा. तर आजची आपली रेसिपी थोड्याच वेळात तयार होईल. आजची आपण रेसिपी पाहतोय ती आमच्या काकींच्या हातची आहे. काकी म्हणजे माझ्या छोट्या सासूबाई आहेत त्या. आणि ही जी रेसिपी आहे ती म्हटलं की चमचा आपण वापरलेला नाही ढवळायला, कारण ते मासे कुस्करतात आणि म्हणून आपण ते हपकून घेतलेले आहेत छानपैकी. आणि आपली आजची जी रेसिपी आहे ती आता पूर्ण होत आलेली आहे. आणि 1-2 मिनिटात आपण लगेच हा गॅस बंद करतोय. आणि हे मासे तुम्ही छान तांदळाच्या भाकरीसोबत किंवा नाचणीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. अशी ही कोकणातली प्रसिद्ध अशी नदीच्या माशांची रेसिपी आपली तयार झालेली आहे. आणि गॅस इथे बंद करून झालेला आहे आणि आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे. तर आजची आपली नदीच्या माशांची जी रेसिपी आहे, जी आपण फोडणी न देता त्यातच सगळं मटेरियल, म्हणजे जे काही मसाल्याचे पदार्थ असतील अगदी तेल सुद्धा आपण त्यातच घालून आजची रेसिपी तयार केली. तर आजची ही रेसिपी नक्की करून बघा. आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नमस्ते कोकण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.